कोविड मध्ये या दोन वर्षांमध्ये चांगल्या गावातील काही अनमोल व्यक्ती आपण हरवलेला आहे. आपल्या संपूर्ण अनमोल व्यक्तींना आम्ही केदारनाथ ग्रुप तर्फे श्रद्धांजली वाहतोय. प्रेम के दीप है खुशियों की बाती, मस्ती की रोशनी सबको लुभाती. प्रेम के दीप है खुशियों की बाती, मस्ती की रोशनी सबको लुभाती. आंगन ये लगता है पूजा की थाली, गोकुल धाम की ये. देखो दिवाली आई दिवाली, देखो दिवाली आई दिवाली, गोकुल धाम की ये. देखो दिवाली आई दिवाली, देखो दिवाली आई दिवाली. गुड मॉर्निंग एवरीवन, शुभ सकाळ. दिवाळी पाडच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आता आपण दिवाळी पाड सेलिब्रेट करणार आहे गावात, आणि रांगोळी स्पर्धा असणार आहे, आणि किल्ले स्पर्धेंचा निकाल आज लागणार आहे. सर्व एकत्र होणार आहे, तर मजा येईल, सर्व काही होणार आहे. आज रांगोळी स्पर्धा चालू आहे आणि मी थोडा लेट झालेला आहे, करूया सर्व. स्पर्धक नंबर वन, त्यांचं नाव पण विचारूया. तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कुठली कला सादर केली आहे? हां, तर मित्रांनो, कडधान्यापासून रांगोळी इथे काढलेली आहे, तर बघा तुम्ही. तर कॉम्पिटिशन खूप टफ आहे, मे बी 5 ते 6 स्पर्धक आहेत, मजा येणार आहे. हा स्पर्धक नंबर वन आहे, तर आता पुढच्या स्पर्धकाकडे जाणार आहोत आपण. चला, तर मित्रांनो, स्पर्धक नंबर टू, त्यांचं आपण नाव विचारूया आणि ते काय संदेश दिले ते विचारूया. तर तुझं नाव? माझं नाव प्रार्थना राम पाटील आहे आणि मी आज कोरोनाची रांगोळी बनवली आहे. त्याच्यात आता असं काही झालं आहे का की आपण आय रिटन थॉट ऑल्सो दॅट वी थिंक वी आर डन विथ कोविड, बट कोविड इज नॉट डन विथ अस. ॲक्च्युली मला तुम्हाला सगळ्यांना संदेश द्यायचा आहे का आपला कोविड आणखीन गेला नाही, ते आपलं मधूच आहे. त्याच्यामुळे आपण त्याचे रूल्स फॉलो करायला हवे, इथे वेअर मास्क, होम स्टे, वॉश युअर हँड, जसे डिफरंट डिफरंट रूल्स वी हॅव टू फॉलो. थँक्यू. तर खूप चांगला संदेश दिला आहे, कोविडच्या कंडिशनमध्ये आपण काय काय करू शकतो, प्रिकॉशन ठेवू शकतो. हे बघा, वॉश युअर हँड, स्टे होम, वेअर मास्क, हे तीन गोष्टी आपण करू शकतो आणि कोविडपासून सुरक्षित राहू शकतो. तर सेकंड पार्टिसिपेटनी मस्त आपल्याला संदेश दिला आहे रांगोळीच्या माध्यमातून. तर थर्ड पार्टिसिपेटकडे आपण जाणार आहे. चला, तर मित्रांनो, थर्ड पार्टिसिपेटकडे आलेलं आहे आपण आणि त्यांचं नाव विचारूया. आणि चला, तुमचं नाव? रिया सकाराम पाटील. ओके, मी आज दिवाळीची रांगोळी काढली आहे. ओके, तर मित्रांनो, या रांगोळीच्या माध्यमातून रिया सकाराम पाटीलने आपल्याला विशेष दिलेले आहेत, हॅप्पी दिवाळी. हे बघ, तर फोर्थ पार्टिसिपेटकडे जाणार आहे आपण. चला, तर मित्रांनो, स्पर्धक क्रमांक 4 नंबरच्या स्पर्धकाकडे आलेला आहे आपण आणि त्यावेळी कुठली रांगोळी काढलेली आहे आणि त्यांचं नाव काय ते विचारूया. तर तुमचं नाव काय? प्रगती शांताराम पाटील. आणि तुम्ही कुठली कला सादर केली आहे रांगोळीच्या माध्यमातून ते आम्हाला सांगा. मी दिवाळी पहाट आहे आणि दिवाळी पहाटेच्या दिवशी सकाळी लवकर उठून दिवे लावायचे असतात, रांगोळी काढायची असते, ते मी सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. ओके ओके, तर मित्रांनो, दिवाळी पाडच्या दिवशी आपण काय करू शकतो ते थोडक्यात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या रांगोळीच्या माध्यमातून. तर चला, तर मित्रांनो, 5व्या स्पर्धकाकडे आलेलो आहे आपण आणि त्यांचं नाव विचारूया आणि ते कुठली रांगोळी काढलेली आहे ते विचारूया. तर तुमचं नाव काय? निखिला रोहिदास पाटील. आणि तुम्ही कुठली रांगोळी सादर केली? श्री महालक्ष्मी. ओके, तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता श्री महालक्ष्मीची रांगोळी इथे यावी सादर केलेली आहे दिवाळी पाडच्या माध्यमातून.
तर मित्रांनो आपण सहाव्या स्पर्धकाकडे आलेले आहे आणि त्यांचं नाव विचारूया आणि ते कुठली रांगोळी सादर केली आहे तर ते विचारू. तुमचं नाव? मनस्वी पाटील. आणि तुम्ही कुठली रांगोळी सादर केली? अयोध्येला मंदिर असं होणार आहे तशी रांगोळी मी सादर केली. ओके. तर आताच्या कंडिशन मध्ये सर्वात ट्रेंडिंगला असलेलं मंदिर म्हणजे राम मंदिर. तर राम मंदिराची रांगोळी सादर केलेली आहे. खूप छान रांगोळी सादर केलेली आहे. ते रांगोळी बघूया आपण. जय श्री राम. तर सहा स्पर्धक आहेत आणि यांच्यामध्ये आता कॉम्पिटिशन आहे. तर आपण सर्व स्पर्धकांची नावं वगैरे घेतलेली आहे, कुठली रांगोळी सादर केलेली आहे. आता जे जज असतील ते निकाल लावतील. तसेच आपल्या वाडाच्या नगरसेविका सौ धनश्री राम पाटील प्रभाग क्रमांक 3 यांनाही मी विनंती करतो की आपण ही स्टेज वर येऊन बसायचं आहे. कोणी महिला बाकी आहे का नाव टाकायचं? कोणी शिल्लक असेल तर नाव टाकून घ्या. प्रथमचा रिझल्ट होईल किल्ले दर्शन स्पर्धेचा. आनंदाचा सोहळा याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि आमच्या महिला पुढे येऊन आणि बक्षीस समारंभासाठी सगळ्यात लेट आलेले माणूस आमचे चंदू शेठ ग्रँड एंट्री यांची. आपण ज्या रांगोळीसाठी जी ट्रॉफी केलेली आहे त्या ट्रॉफी झाल्या आमच्या भंती बलराम पाटील यांच्याकडनं. केदारनाथ ग्रुप आणि कामिंद्र गावकर यांचं पूर्ण आभार. आणि किल्ल्यांसाठी ट्रॉफी झालेल्या शाखा प्रमुख चंदू पाटील यांच्याकडनं. देवांच्या मूर्ती इथे स्थापन केलेल्या आहेत. लक्ष्मीची पावला आहे, लक्ष्मीचं रूप आहे. तर कृपया अशी रांगोळी आपण समजा काढलेली आहे पण जाताना ती चांगल्या पद्धतीने कलर इथून काढून टाकायची आहे. अशी आपल्या देवदेवताची रस्त्यावर राहणार नाही याची जर आपण सर्वांनी नोंद घ्यायची. सादर केलेली आहे. तर या वर्षीचा 4 नंबरचा किल्ल्याचा मान जातोय तो पळदुर्ग बॉस ग्रुप चांगलं आहे ना. बॉस ग्रुपचे मालक यश पाटील यांना मी विनंती करतोय की आपण जो किल्ल्याचा देखाव सादर केला होता तो आपण 4 नंबरच्या प्रतिष्ठेमध्ये विजयी झालेला आहे. तुम्हाला रोख रक्कम आणि भव्य ट्रॉफी आमच्या गावची शाखा प्रमुख चंदू पाटील यांच्याकडनं देण्यात येते त्याचा स्वीकार करावा. या वर्षीचा तृतीय क्रमांकाचा प्रतिष्ठेचा आहे किल्ले दर्शन स्पर्धेचा मुरुड संगीला. बघा 2 मुरुड संगीला आहेत. त्याच्यामध्ये या वर्षीच्या 3 क्रमांकाचा पारितोषिक जात आहे. जय शिवराय ग्रुप मुरुड संगीला यांना स्वागत झाला उद्योगा. मी पुन्हा आमंत्रित करतोय. दुसरा क्रमांक जातोय कोणाला जाणार आहे कोणीही सांगू शकणार नाही. टफाईट होती या वर्षी. तर या वर्षीचा दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक जातोय खाटवाला ग्रुप सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी. अतिशय देखना की
आलेला आहे। तर या रिझल्ट मध्ये 4 अंक होत्या, एकत्र 1 2 3 आणि 4 नंबर वर 3 रांग बसले आहे। आणि या वर्षीच्या कौतुकाचे वातावरण या रांगोळी स्पर्धेचा आम्ही शाहीर म्हणतोय, आम्ही ट्रॉफी देण्यासाठी आमंत्रित करतोय। परशुराम पाटील आणि काशीनाथ बाबू पाटील जोडी नंबर 1 सावेंद्रची एवं जोडी सावेंद्रा। जोड़ी नंबर 1 ने कारण त्यांनी बघा आपल्या मंदिरात जाताना आपण चप्पल पायरीच्या बाहेर काढून देवाचं दर्शन घेतोय आणि या जोडीने खरोखरच त्याचं एक उत्तम उदाहरण दिलं आपल्याला त्यांच्यासाठी काळ्या होऊन जाऊ द्या। या वर्षीचं 4 नंबरचं भारतीय शिखराचं अपूर्व प्रल्हाद पाटील, अपूर्व प्रल्हाद पाटील रिया पटेलना मी विनंती करतोय, पुन्हा एकदा जोडी नंबर 1 आलेले आहे। तर रिया पाटीलला मी विनंती करतोय, जयमाला पाटील यांच्या हातून कौतुकाची स्थान होती। तर 4 नंबरचं पार्थ शिकत आहे प्रार्थना राम पाटील हिला मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपल्या असं असते त्यांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात करायचं आहे। चंद्रकांत पाटील आणि गुरुनाथ छत्रे आमचे जावई यांच्या हस्ते त्यांना ट्रॉफी दिली जाते। पुढील वाटचाली अभिनंदन आणि या वर्षी 3 नंबरचा पारितोषिक पटकावलाय निखिला रोहिदास पाटील। मी निखिला विनंती करतोय की आपल्या रंगोलीने 3 नंबरचं पारितोषिक पटकावलेलं आहे, ते पारितोषिक देतील सौ भारती पाटील आणि श्रीमती आनंदीबाई पाटील। अतिशय उत्तम श्री महालक्ष्मीचा देखावा त्यांच्या रांगोलीमधून सादर केलेला आहे। म्हणजे एकंदर रांगोळी स्पर्धेमध्ये काय झालेली होती, त्यांचे 31 गुण होते, त्यांचे 31 गुण होते। त्यानंतर थोडं डिस्कस करून कोणती स्पर्धा म्हटली की 1-2-3 नंबर असतो म्हणून थोडं डिस्कस करून मंडळातर्फे पर्यवेक्षक गुरुजीतर्फे त्यांनी 1-2-3 नंबर दिलेला आहे। तर यावर्षीचा तृतीय क्रमांकाचा पारितोषिक जात आहे प्रगती शांताराम पाटील यांना। दिवाळी पहाटचं अतिशय मनोरम्य असं दृश्य ¡Gracias!
खूप मोठी देणगी गेलेली आहे. ते स्वयंसेवक फिरत होते, त्यांनी आम्हाला सांगितलं की सामिंद्रा गावासाठी जी देणगी आली ती फार मोठी आहे. त्याच राम मंदिराच्या देखाव्याला रांगोळी स्पर्धेचं एक नंबरचं पारितोषिक जात आहे. कुमारी मनस्वी अभिमन्यू पाटील यांचं अभिनंदन अभिनंदन करतोय. सौ रेश्मा संदीप पाटील यांना विनंती करतोय, एक चिठ्ठी काढायची आहे आणि तुमच्याच हस्ते ती साडीचा मान त्या महिलेला देण्यात येणार आहे. रेश्मा यांच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात येणार आहे आणि तिच्याच हस्ते बक्षीस देण्यात येणार आहे. प्रतीक्षा सुमित पाटील. प्रतीक्षा सुमित पाटील या वर्षीची नवीन बहिणी आणि नवीन अतिशय लकी ठरलेल्या बहिणी साहेब. आणि पुढची चिठ्ठी लिहिते कीर्ती तुषार पाटील. कीर्ती वहिनी संपूर्ण गाव मला तर बऱ्याच ट्रॉफ्या त्यांच्या घरात जमा झालेल्या आणि साडी पण संपूर्ण स्पर्धा धुवून काढलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही. संपूर्ण एकदा केदारनाथ उत्सवाला हार्दिक स्वागत. फक्त बैलगाडा